नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गवारीच्या ठेच्याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते पाहूया। इथे मी अर्धी वाटीच्या जवळपास शेंगा घेतलेल्या आहेत, धुवून स्वच्छ। याचे मागचे पुढचे देठं काढून घेतलेली आहे। कोथिंबीर आहे, इथे अर्ध लिंबू आहे। हे मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून 7 ते 8 घेतलेल्या आहेत। 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं पावडर 1 चमचा, मीठ आणि जिरं, आणि आपल्याला लागणाऱ्या ठेच्यासाठी नंतर लिंबू आणि कोथिंबीर। तर चला पुढची कृती करूया। इथे थोडंसं तेल टाकलंय कढईमध्ये। आता शेंगा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला थोडंसं। यासाठी शेंगा थोड्या कवळ्याच पाहिजे, अशा जून किंवा जरड शेंगा नको आहेत आपल्याला। आपण हिरवी मिरची घालूया। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने ठरवू शकता। ह्या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी 7 ते 8च घेतलेल्या आहेत। इथे आपले शेंगा आणि मिरची परतून झालेले आहे। आपण आता गॅस बंद करू। आपण इथे थोड्या तेलामध्ये हे खोबरं पण परतून घेतोय। खोबरं आणि हे जिरं टाकलंय मी यामध्ये। हे थोडंसं परतून घेऊया गवारचे शेंगा थंड होईपर्यंत, मग सगळं मिक्सरमध्ये बारीक करू। आपण पॉटमध्ये सगळं घातलंय, आता ह्या आपण सगळं वाटून घेऊयात बारीक। अशा प्रकारे इथे आपला गवारीचा ठेचा तयार आहे, तुम्ही जरूर करून पहा। यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं घातलं आहे। ते तुम्हाला जर आवडत नसेल तर घालू नका, पण ते भाजलेलं खोबरं आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं तर ठेच्याची चव खूप छान होते, आणि लिंबू मात्र अवश्य पिळा। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास जरूर करून पहा। माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।